शिवशक्ती महाविद्यालयातील BA भाग 2 वर्गाची पर्यावरण विषयी अंतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले होते. भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुळगाव जिल्हा यवतमाळ येथील BA भाग 2 वर्गाची पर्यावरण विषयांतर्गत सहल कमळजापूर आणि अमरावती येथे दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी काढण्यात आली. या सहलीत कमळजापूर येथील निसर्गरम्य परिसराचे विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. पर्यावरण रक्षणाच्या व संवर्धनाच्या दृष्टीने परिसरातील झाडांना सामूहिक पाणी दिले. परिसराची स्वच्छता केली. लगतच असलेल्या नदीतील पाण्याचे प्रवाहाचे निरीक्षण केले. नदीच्या दोन्ही तीरावर असलेल्या गर्द झाडाझुडपाची पाहणी केली. विविध रंगीबिरंगी पक्ष्याचे किलबिलटाचे आवाज ऐकले. निसर्ग मानवाला मोफत बरेच काही देतो, पण माणूस निसर्गाचे अपत्य असताना देखील तो निसर्ग नियमाविरुद्ध वागतो. निसर्गाकडून खूप काही मोफत शिकण्यासारखे आहे. मनमुराद आनंद लुटला. या सहलीत 44 विद्यार्थी सहभागी झाले होते. खामगाव तालुक्यातील आदिवासी बहुल भागांना मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी करण्यात आली. खामगाव तालुक्यातील भिंगारा, 40 टपरी व गोमाल 2 येथील ग्रामस्थांनी 5 एप्रिल रोजी आपल्या 12 मागण्यांसाठी 25 एप्रिल 2022 पासून उपविभागीय अधिकारी महसूल जळगाव जामोद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यासाठी निवेदन दिले आहे. 15 फेब्रुवारी 2022 आंदोलन करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता, परंतु खासदार प्रतापराव जाधव यांच्या ठोस आश्वासनाने धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मीटिंगसुद्धा बोलावली होती, मात्र शासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने ग्रामस्थांनी पुन्हा निर्णय घेतला. पुन्हा आंदोलनाचे निवेदन जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयाला 5 एप्रिल 2022 रोजी सादर करण्यात आले आहे. व याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. आपल्याला काही माहिती किंवा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधा. नमस्कार.